शाळा तर सुरू झाल्या, मात्र घर ते शाळा आणि शाळा ते घर धावणारी विद्यार्थ्यांची स्कूल बस अजूनही बंदच आहे. कोरोना काळात आणि त्यानंतरही सरकारने स्कूल बस असोसिएशनकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे नाईलाजाने स्कूल बस अजूनही बंदच ठेवाव्या लागतात. बसमध्ये 50% क्षमता असावी असा निर्णय करण्यात आला आहे. याबाबत स्कूल बस असोसिएशनचे सहसचिव रमेश मणियन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋचा वझे यांनी. शाळा ते घर, घर ते शाळा असा प्रवास करणाऱ्या स्कूल बस बंद असल्याने धूळ खात पडलेले आहेत. जिथे त्यांना स्कूल बसवाल्यांना सुद्धा सरकारने कुठेतरी दुर्लक्षित केलेलं आहे. त्यांच्या अडचणींना कोणत्याही प्रकारचं निरसन सरकारने केलेलं नाही आहे. स्कूल बस असोसिएशनचे सहसचिव रमेश मणियन माझ्यासोबत आहेत. सर, कोरोना आता हळूहळू सगळं ओपन झालेलं आहे, शाळा सुरू झालेल्या आहेत. स्कूल बस असोसिएशनच्या कुठल्याही अडचणींना अजूनही सरकारने उत्तर दिलेलं नाही आहे. तुम्ही जे म्हणताय की टॅक्स माफ केलेला नाही आहे, काय सांगाल तर? व्यवसाय सुरू करणार आहेत, पालकाला पण आम्हाला तरफ बघायचं. हे जे पैसे वाढून आहेत, आम्हाला तरी नुकसान होऊ नको. आणि मी त्याच्या संगती पण आम्ही सपोर्ट करणार आहेत की त्याला त्रास द्यायचा नाही म्हणून, मग त्याच्यामध्ये लोड द्यायचा नाही. तरीसुद्धा ते सरकारने जे आत्तापर्यंत आमच्यावर लक्ष ठेवलं नाही, आमच्यावर त्यांनी टॅक्स मागितलेले आहेत, ते संविधानमध्ये नाही. कारण की त्याने आमच्या सर्व्हिस टोटल बंद केले आहेत, आम्हाला लिव्हिंग जे आहेत त्याने बंद केलं. मग त्याच्यामध्ये आम्ही ते व्यवसायासाठी जे रोड टॅक्स मागित आहेत, आम्हाला असं माहिती पडलं की त्या सरकारकडे ते प्रस्ताव गेलेले आहेत माफ करायचं म्हणून. आतापर्यंत काही निर्णय घेतलेला नाही त्यांनी. त्यांच्याकडे जर सरकारने लक्ष दिलं तर सर्वच पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि स्कूल बस असोसिएशनच्या सुद्धा समस्या नक्कीच सुटतील. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी उंबरकर सह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे बीडच्या वडवणीमध्ये मतदानावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. मतदान केंद्राच्या गेटवरच हा वाद झाला, त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर या भागामध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पालघर जिल्ह्यातील दलासरी नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 12 EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे जवळपास तासभर मतदान प्रक्रिया बंद होती. त्यामुळे मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अखेर EVM मशीन बदलल्यावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. वर्धा जिल्ह्यात 4 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थंडीचा परिणाम मतदानावर जाणवतोय. केंद्रावर शुकशुकाट दिसतोय. 54 जागांसाठी 223 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. कारंजा, घाडगे, सेलू, समुद्रपूरमध्ये निवडणूक होते. कोरोना नियमांचं पालन करून मतदान सुरू आहे, तर निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी एक भरारी पथक अलर्ट मोडवर आहे. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर, नायगाव आणि अर्धापूर नगरपंचायतीसाठी मतदान सुरू आहे. 37 जागांसाठी 146 उमेदवार रिंगणात आहेत. नायगावमध्ये 3 जागा काँग्रेसच्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 एका जागेसाठी पोटनिवडणूक. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.